गणसोलीचा, त्या साईडकडून ऋषी वैद्य केले होता आणि तिथून विजय पावले. दोन्ही खेळाडू वेगळे आहेत, आकडा तोच आहे, स्पर्धा वेगळी आहे. धर्मवीर चषक, तिथे अंकल चषक होता, 6 गेंद 23. येस, 6 चेंडू 3, खरोखर अपसाइड ऑफ स्टंप. इथे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, इथे स्ट्राईक दिला जाईल का, हे मध्ये चर्च मध्ये आहेत. हो, डेफिनेटली नॉट, कारण हा नियम आता आणलाय टेनिस वर्तुळामध्ये, टेनिस मध्ये हा नियम आलेला आहे. कारण सलग चेंडू विकेट पण गेला तर तुम्ही स्ट्राईक कसं रोटेट करू शकता. एक चांगला निर्णय घेतला मी म्हणेन, कारण स्ट्राईक जर रोटेट झाल्यानंतर सामना फिरू शकतो. प्रदीप, अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावलं जातं. येस, जाऊया. 5 चेंडू आणि 23. पहिला चेंडू डॉट, मॅन फॉर्म इनामपुरी अंगद पाटील कमिंग टू द मूळ. स्ट्रोक चांगला आहे, टायमिंग आहे, चेंडूला धाडण्याचा प्रयत्न प्रॉपर आहे का, व्हेरी क्लोज. आणि इथे षटकार, मी तारीफ करतोय कारण योगेशनं सांगितलं होतं, योगेशनं इजाय दिली होती. थर्ड अंपायर करत मागणी केले योगेश पवारने, डीआरएस रॅफेल अंपायरने अजून निर्णय घेतला नाही. योगेशनं जरूर सांगितलं होतं, पण अंपायरचा निर्णय काय असेल. इथे आहे ना षटकार चित्र पालटू शकतो, त्यामुळे तसा वेळ आहे, परंतु उत्सुकता दोन्ही डगआउट मध्ये वाढली आहे. षटकाराला तर थोडस प्लस पॉइंट जाईल. मॅग्निफिसेंट नवी मुंबई, ओमी ओमी षटकार, इट्स अ ह्यूज 6 म्हणणार नाही पण शिमार लेगचा षटकार. खूप चांगला प्रयत्न केला होता विवेक सेलारने, हार्ड लक विवेक. लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ, काऊ कॉर्नर डीप स्क्वेअर लेग. एनालिसिस टू द बॅट्समन नजमुल, नजमुल फेसिंग टू द अंगद पाटील कमिंग बॉल. ओ हो हवे मध्ये तरणारा जाणारा सरळ भेटीला जाईल का, जेम घेतली होती पण कॅच मध्ये स्लाइस होत प्रेक्षकाच्या भेटीला. बॅक टू षटकार, ज्या फलंदाज सॅक्रिफाईस करणार होता, ज्या फलंदाजांना इथून डगआउट मध्ये बोलवण्याची मात्र थोडासा प्रयास केला होता, त्याच फलंदाजाने मॅच जिवंत केली. ही खाडीची वाहणारी हवा, मी म्हटलं होतो ही वाहणारी हवा पोषक ठरणार बॅट्समन ने, नेमकं ते घडतं. 3 चेंडू 11. बिल्कुल सही अनुमान लगाया था सैंडी आपने. देखिए गेंद जो है ये विवेक शेलार का पीछा नहीं छोड़ रही है. जब वे वाइड मिड विकेट में थे तब उनके पास गेंद हवा में गई थी, अब वे मिड विकेट की तरफ गए तब गेंद हवा में गई है. और योगेश पवार उनको इतला दे रहा है कि किस तरीके से गेंद को अंदर की तरह खदेड़ना चाहिए. सुपर मैजर, सुपर बेका बाजूला मैग्निफिसेंट नवी मुंबई जो 6 डावांचा लक्ष्याचा पीछा करतोय. आता हवे 3 चेंडू 11. वॉट अ सेन्सिबल क्रिकेट गोइंग ऑन, टेरिफिक मॅच. औचित्य आहे धर्मवीर चषक, 2023 पर्व 23 आदरणीय शिवसेना शहर प्रमुख नवी मुंबई नजमुल ने. नजमुल फेसिंग 3 गेंद 11, प्रिन्स ऑफ द इनामपुरी बॅक फुट वर जाताना, ओ माय गॉड, ओ माय गॉड, इट्स अ ह्यूज डीप एक्स्ट्रा कवर, वा बाय वा, इट्स अ नॉट जोक. प्रदीप बॅक फुट वर जाताना ऑन द राइज रोमटे खड़े केले, बॅट्समन चं नाव आहे नजमुल. वा 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 नजमुल, देवानी जरी उंची दिली नाही पोषक पण ज्या आदर्श दिलाय भारतरत्न सचिन तेंडुलकरचा, त्याचा आदर्श आहे बिळांच्या असणारा. उंची नाही पण कमालीची उंची मात्र राखून दिली. सलग 3 षटकार. बिल्कुल सँडी, जितने भी प्रशंसा नजमुल की जाए उतने कम है. अंगद पाटिल के ऊपर हमला बोल दिया है, कोई कम आंकने वाले खिलाड़ी नहीं है अंगद पाटिल. लेकिन देखिए क्या जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं, 2 गेंदे और 5 रन चाहिए जीतने के लिए. बिल्कुल जान फूंक दी है नजमुल ने. यहाँ पे अगर देखा जाए तो डग आउट पे हमारे हीरो के चेहरे के ऊपर देखिए खुशियाँ नजर आ रही है. मैनेजर महेंद्र पाटिल मैग्निफिसेंट नवी मुंबई के, उनके चेहरे के ऊपर खुशियाँ जाहिर तौर पर नजर आ रही है. नजमुल जाने हाकार मारले, 2 चेंडू 5 धावा. अपसाइड ऑफ स्टंप पिचिंग, जरा ऑफ स्टंपचा खूप आहे प्रेशर, प्रेशर, प्रेशर. मानसिकता ज्याची खूप स्ट्रॉंग असेल ना तो मॅच घेऊन जाईल. प्रदीप बिलकुल सँडी, करो या मरो की परिस्थिती या दोनों टीम के लिए, और लगातार दिल की धड़कन बढ़ती हुई आर के सी को. मैं तो कहूंगा अगर कोई यहाँ पे दिल का मरीज है तो थोड़े समय के लिए मैच से अपना मूड फेर लीजिए या फिर कहीं बाहर की तरफ जाइए. यस, सेकंदाची ठोकवण्याची क्षमता वाढले. 2 चेंडू 4. ओ माय गॉड, किती प्रेशर असतो पहा. इनामपुरीचा प्रेशर, हा प्रिन्स आहे अंगद पाटील, त्याच्यावर प्रेशर. आणि प्रेशर देण्याचं काम कोणी केलंय, जो शांत होता, ज्याने 10 चेंडू मध्ये केवळ फक्त 4 धावा.
परंतु जसा सामना हातून सटकतोय मला विकेट टाकायला, विकेट टाकणार नाही पण विकेट काढून जाईल टीम जे जर बरोबर सुटला तर मॅच सुपरवर. दोन चेंडू चार, वॉट अ कशमकश. दोन चेंडू तीन, दोन चेंडू तीन, लगातार दोन वाईड. बॅटर का बॉलर यासाठी चाललेला हा संघर्ष, बॅटल, घमासान. दोन ओ माय गॉड, ओ माय गॉड, इज अ लॉट ऑफ प्रेशर. मी सांगितलं जो प्रेशर घेईल त्याची मागच्या खच्ची करू ना तो मॅच मात्र गमावून बसेल. बिलकुल बिलकुल सँडी, काफी ज्यादा यहाँ पे हडबडाट नजर आ रही है अंगद पाटिल के गेंदबाजी में. लगातार गेंदे उन्होंने तीन वाइड फेंकी है सैंडी, और अब दो गेंदे और दो रन चाहिए मैग्निफिशेंट नवी मुंबई को जीतने के लिए. इट्स फेसिंग नाउ, वेरी वेल प्लेड नजमुल. दोन चेंडू दोन धावा, ग्रेट शॉट यार. बॉलर बॅक टू अप ड्राइव्ह केला, तेज क्षेत्रक्षण आहे. एक सिंगल घेतली, दुसरी धाव अपुरी पडेल, ती पडली बॅटर बाद. नाव स्कोर इज लेवल. संधी असेल जरी बॉल हुकला तरी बरोबरी साधली तर सुपर ओव्हर. एक काढली इंटर इन टू द सेमी फायनल अँड प्लेन टू द गर्जना कोपर खेळणे. काय मॅच आहे प्रदीप. दोनों टीम के समर्थक चाहेंगे कि मैच हमारी टीम जीते. लेकिन फॉर्म इनामपुरी, प्रिंस फॉर्म द इनामपुरी, काय करे जोरदार टालिया बजाइए. इज अम्ब्रेला फील्डिंग, एक चेंडू एक धाव. व्हाट अ मैच, द मैच फिनिश, दैट इज अ ग्रेट फिनिशर. मैच का फिनिश केले मैन फॉर्म मैग्निफिसेंट.